आज 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी द्विगुणित करण्याचा हा दिवस. त्यात आजचं छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबादसोबत बाबासाहेबांचं खास असं नातं आहे. आंबेडकरांचं या शहराप्रती विलक्षण आकर्षणसुद्धा होतं. आयुष्याचा शेवटचा काळही याच शहरात घालवावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या घरासाठी इथं जागाही विकत घेतली होती. त्यांना औरंगाबादचं नामांतर पुष्पनगर करावं अशी इच्छा होती, पण ती इच्छा अपूर्णच राहिली. आता याची लिंक लागते ती मिलिंद कॉलेजच्या उभारणीच्या इतिहासासोबत. मागासलेल्या मराठवाड्यातल्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरात पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित मिलिंद कॉलेज उभारलं. त्यामुळे या भागातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसोबतच इतर जातीतल्या मुलामुलींची सुद्धा उच्च शिक्षणाची सोय झाली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की संभाजीनगरमधील नागसेनवन परिसरात उभारलेल्या मिलिंद कॉलेजच्या इमारतीचा प्लॅन कोण्या आर्किटेक्ट किंवा इंजिनियरने नाही, तर स्वतः बाबासाहेबांनीच तयार केला होता. आणि कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम बाबासाहेबांच्या स्वतःच्या निगराणीत झालं होतं. एवढंच नाही तर संभाजीनगरमधील मिलिंद कॉलेज, मिलिंद सायन्स कॉलेजचं हॉस्टेल, आर्ट्स कॉलेजचं राऊंड हॉस्टेल, आताच्या अजिंठा वसतिगृहाची इमारत आणि मिलिंद हायस्कूल, या सगळ्या इमारतींचं प्लॅनिंग खुद्द बाबासाहेबांनी तयार केलं होतं. या सर्व इमारतींचं डिझायनिंग बाबासाहेबांनी तयार केलं आणि या इमारती उभारण्यात आल्या. एखाद्या आर्किटेक्चर किंवा तज्ज्ञ अभियंत्याच्या कल्पनेलाही लाजवेल असा प्लॅन बाबासाहेबांनी स्वतः तयार केला होता आणि त्यामुळेच त्यानुसारच या इमारती उभारण्यात सुद्धा आल्या होत्या. त्या काळी शहरात तारांकित हॉटेल्स वगैरे नव्हते. अजिंठा वेरूळला भेट देण्यासाठी येणाऱ्या बौद्ध राष्ट्रातील पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी आंबेडकरांनी लॉ कॉलेजच्या बाजूला राऊंड हॉस्टेलची उभारणी केली होती. ती उभारणी मुळातच गेस्ट हाऊस म्हणून केली होती. बाबासाहेबांना लहानपणापासूनच निसर्ग, झाडं आणि फुलांचीही खूप आवड होती. बागेचा मोठा छंद त्यांना होता. त्याच आवडीनुसार त्यांनी मिलिंद कॉलेजच्या आजूबाजूला समोरच्या जागेत बागेची कल्पना सुचवली, त्याची आखणी केली आणि त्यांच्याच निगराणीखाली ती अंमलात सुद्धा आणली. याच बागेत सध्या डौलत असलेला बोधी वृक्ष स्वतः बाबासाहेबांनी श्रीलंकेहून आणलेला आहे. बाबासाहेबांना पाहण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकानं एक झाड तरी नागसेनवनात लावावं असा त्यांचा आग्रहच असायचा. बाबासाहेब त्यांच्या स्वप्नातल्या नागसेनवनाची निर्मिती करण्यासाठी जातीने लक्ष देत असत. मिलिंद कॉलेजच्या उभारणीनिमित्त जेव्हा जेव्हा बाबासाहेब या शहरात यायचे त्या त्यावेळी या काळात छावणी परिसरातील बंगला क्रमांक 9 बाबासाहेबांचा मुक्काम असायचा. इमारत उभी राहण्यापूर्वी मिलिंद महाविद्यालय छावणीतील सरकारी जागेत तात्पुरत्या स्वरूपात सुरू होतं. मराठवाड्यातल्या नवीन पिढीला बाबासाहेबांचा खरा इतिहास कळावा यासाठी कॉलेजच्या जुन्या पुस्तकांमध्ये याचा दाखलाही दिलाय. याच ग्रंथसाठ्यांमध्ये बाबासाहेबांनी मांडलेल्या औरंगाबाद संबंधीच्या योजना, मराठवाड्याच्या विकास योजना, बाबासाहेबांनी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचं ग्रंथालय, मिलिंद महाविद्यालयातल्या बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटोज, आंबेडकरांनी वापरलेली काठी, खुर्ची आणि बऱ्याच काही गोष्टी अगदी जपून ठेवल्या आहेत. आज या मिलिंद कॉलेजमधील इमारती पाहून बाबासाहेब शिल्पशास्त्रातही किती पारंगत होते याची खात्री पडते. बाबासाहेब व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मजूर मंत्री असताना त्यांच्याकडे PWD हे खातंही होतं. स्वतःच शिकून ग्रंथांमध्ये माहिती वाचून त्यांनी शिल्पशास्त्रात प्रावीण्य मिळवलं होतं. मजूर मंत्री असताना एकदा त्यांनी इंजिनियर्सच्या परिषदेसाठी देशभरातून आलेल्या इंजिनियर्ससमोर शिल्पशास्त्रावर उत्कृष्ट असं भाषण करून सर्वांना चकित केलं होतं. आंबेडकरांची औरंगाबादमधली एक अविस्मरणीय आठवण म्हणजे शेवटचं आयुष्य या शहरात अनाथ आणि निराधार मुलांसोबत घालवावं आणि त्यांची सर्वार्थाने सेवा करावी असं होतं. यासाठी स्वतःच्या घराशेजारी अनाथाश्रम सुरू करण्याचा त्यांचा विचार होता, पण काळाने घात केला आणि त्यांच्या शहराच्या नामांतरासह काही कल्पनाही अपूर्ण राहिल्या. बाबासाहेबांना आणखी थोडं आयुष्य मिळालं असतं तर नक्कीच औरंगाबाद हे पुष्पनगर म्हणून ओळखलं गेलं असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.